तर आज भाऊ कालकाई माझ्या मित्रमंडळाच्या वतीने या संस्थेच्या वतीने ह्या कार्यक्रमाला पहिलाच माझा योग आहे आणि ह्या कार्यक्रमाला सर्वप्रथम आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम म्हणजे आपली पिढी असो नसो तरी पण हा कार्यक्रम गेले कित्येक वर्ष या कोल्हापूरच्या परंपरेने चालू राहिला पाहिजे याची अपेक्षा करून मी आपल्या पुन्हा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की मला कल्पना आहे की आपण या ठिकाणी महान कोल्हापूर मध्ये खूप संघर्ष केला त्यावेळेला आणि त्या संघर्षाच्या काळामध्ये दुर्दैवाने आपल्याला या ठिकाणी या महान कोल्हापूर माथ्यावरला तिकीट त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी दिलं नाही आणि मग त्याचा वसपा तुम्ही मुंबईमध्ये जाऊन काढला त्यांच्या ठिकाणी आणि तिथं आमदार म्हणून निवडून दाखवलं. कारण की आपण एक शूरवीर आणि नरवीरच्या भूमीतली माणसं आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी विधिमंडळातील कुठलाही प्रश्न असो त्यावेळेला तुम्ही असो भरसेड असो दोन्ही आमदार या ठिकाणी आक्रमकपणे आपला मुद्दा या ठिकाणी मांडत असतात आणि मला कल्पना आहे की जेवढा भरसेड आणि जेवढा प्रवीण भावना मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो या दोघांकडे जेवढा डिमांड आहे तेवढा एखाद्या मंत्र्याला पण नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून या दोघांनीही त्यांची मंत्रिपदासाठी त्याग केला. मी तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगतो आता आमची तीच चर्चा चालू होती बोलो पहिल्या नऊ मध्ये तुम्ही बसले असते लोक परंतु आपला मोठेपणा नांडला की आपली छाती मांडल्यानंतर आपल्याकडे राम आणि लक्ष्मण दिसतो आणि तशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी दोघांनी दाखवलं की पक्ष आणि आदेश जे तुम्ही दोघं सांगाल जर तुम्ही दोघं अडचणीत असाल तर आम्ही दोघंही थांबतो आणि म्हणून त्यावेळेला सकाळी पावणे सातच्या चर्चेमध्ये प्रवीण भाऊ पण होते त्या ठिकाणी सागर बंगल्यावरती मला कल्पना आहे पण मंडळी संपर्क फोन मिठा होता आपल्या सर्वांना माहिती आहे. आज या तालुक्याला या विधानसभा मतदारसंघाला दोन मंत्री पद येणाऱ्या काळामध्ये निश्चित या ठिकाणी असणार आहे आणि त्याचा अभिमान आपल्याला या ठिकाणी असला पाहिजे. भाऊ आपल्याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये होणारी कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून होणारी कामं आणि जे आपण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होणारी कामं त्याला कोणी तोड देऊ शकत नाहीये आणि म्हणून आज आपण जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना या कोतवाल गावचं नाव जे तुम्ही जपताय त्याच्याबद्दलही देखील मी आपल्या मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. कारण की एक मुलगा जो आपला गावाचा अभिमान जो आपला गावाचा स्वाभिमान या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सांगतो त्यावेळेला आम्हाला पण वाटतं की बाबा एक ग्रामीण भागातला म्हणून मनुष्य आपला मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन या ठिकाणी आमदार होतो या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा विधान परिषदचा विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय आणि ज्या वेळेला आक्रमकपणे या भूमीच्या बद्दल या रायगड जिल्ह्याच्या बद्दल या मुंबईच्या प्रश्नांबद्दल ज्या भाऊ मांडत असतात त्यावेळेला आम्ही बघतो आणि मग शेट हसत खेळाच्या वातावरणामध्ये दोघं ज्या वेळेला एकत्र विधिमंडळात जातात त्यावेळेला कडकडाट आमदार पक्षाचे रायगडचे दोन्ही ढाण्याबाग या ठिकाणी चाललेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा अभिमान आपल्याला आहे. या सामाजिक संस्थेच्या वतीने जे जे कार्य आपण या ठिकाणी निश्चितपणे पुढे चालू ठेवा त्या त्या कार्यासाठी जे जे काही सहकार्य लागल ते पुढला पुण्याची पाकली माझ्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या पाठी आम्ही या ठिकाणी देऊ एवढा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या मंडळाच्या सर्व अध्यक्ष सेक्रेटरी त्यांचे उपाध्यक्ष त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. आज आपण ज्या काय दोन मुलींच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बातचीत केली त्याबद्दलही देखील माझं मन समाधान आहे की आपण 80% समाजकारण जपता आणि 20% राजकारण जपता आणि म्हणून या मंडळाला जे काही कुठल्याही अडीअडचणीमध्ये कुठल्याही कोल्हापूर तालुक्यामध्ये अडचण असेल तर निश्चित स्वरूप भाऊ तर आहेत परंतु एक भरतशेठ म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तुमच्या मंडळाच्या पाठी 100% उभा असेल हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आई कालकाई मातेला या ठिकाणी विनंती करतो की लवकरच या दोन्ही आमदारांची इच्छा मनापासून पूर्ण हो आणि आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवत त्याबद्दल आपलं सर्व सहकार्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम.